Welcome to our channel, Educational BRK. Let us begin. In the last period, we studied the structure of modern periodic table. Ani kasai structure kasai? Tar 18 kai vertical column hai. Ani 17 horizontal rows hai. Vertical column la kai mhanto apan? Group mhanto. Ani je हॉरिजॉन्टल रोज आहेत त्याला काय म्हणतो आपण पिरियड म्हणतो. म्हणजे 18 ग्रुप 7 पिरियड यामध्ये स्ट्रक्चर आलेलं आहे आपण मॉडर्न पिरियडिक टेबलचं. आज आपण काय पाहणार आहोत, तर मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ एलिमेंट. मॉडर्न पिरियडिक टेबल जो तुम्हाला 2.7 या ठिकाणी दिलेला आहे बघा, तुम्ही जर पाहला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनची कसं त्याचं पोझिशन निगडित आहे बघा. तर तुम्ही जर पाहला तर पिरियड जो आहे जो सुरू होतो तुमचा लेफ्ट पासून राईट पर्यंत, पिरियड नेहमी लेफ्ट पासून राईट पर्यंत पकडायचा. तर लेफ्ट पासून राईट पर्यंत जात असताना कोणत्याही एका पिरियड मध्ये तर त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या असतात त्या चेंज होत जातात बघा. प्रॉपर्टी कशामुळे चेंज होतात, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कसं आहे त्याचं, बरोबर आहे. तेच तुम्ही ग्रुप मध्ये पाहिलं तर ग्रुप मध्ये एलिमेंटच्या प्रॉपर्टीज टॉप पासून बॉटम पर्यंत, कारण ग्रुप मध्ये तुम्हाला टॉप टू बॉटम द्यावं लागते, टॉप पासून बॉटम पर्यंत जात असताना ग्रुपच्या प्रॉपर्टी सेम राहतात. का सेम राहत असतील, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन तसं आहे त्यांचं. तर मात्र त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये म्हणजे ग्रुपच्या प्रॉपर्टीज सेम राहतात त्या सगळ्या, थोडा थोडा ग्रेडेशन होत जाते. ग्रेडेशन म्हणजे वाढत जातात त्यांच्या प्रॉपर्टी थोड्या थोड्या, त्याच त्याच प्रॉपर्टी पण पुढे पुढे वाढ होत जात नाही. परंतु पिरियड मध्ये एलिमेंटच्या प्रॉपर्टी बदलत जातात. का बदलतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन नुसार. का सारखे राहतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन नुसार. पापा इथे तुम्हाला ते दिसूनही पडते. ग्रुप मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कसं आवश्यक आहे, कसं सिग्निफिकन्स आहे ते ग्रुप मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिला ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम जर तुम्ही गेले तर याचं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एक आहे हायड्रोजनचं. लिथियम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या एक आहे. सोडियम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या एक असेल. पोटॅशियम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, एक असेल. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल. या प्रत्येकाच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, वन आहे. कॅरेक्टरिस्टिक झालं ते कशामुळे असं कॅरेक्टरिस्टिक आलं त्याला, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन मुळे. हे रिलेशन आहे. सेकंड ग्रुप व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू. सेकंड ग्रुप व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टू आहे बघ. कशामुळे हे सगळं कॅरेक्टरिस्टिक आलं, कारण तिथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन प्रत्येकाचं टू टू आउटर मोस्ट शेल मध्ये आले पाहिजे असे एलिमेंट त्याच्यामध्ये आहे. 17 ग्रुप मध्ये पाहिलं तुम्ही, पहिल्या जो ग्रुप आहे पा त्याला विशिष्ट नाव आहे, त्याला अल्कली मेटल्स म्हणतात. दीज आर द अल्कली मेटल्स अँड दीज आर अल्कलाइन अर्थ मेटल. सेकंड ग्रुपला नाव आहे पा 17 ग्रुपला हॅलोजन्स असं म्हटलं जाते, आणि हा झिरो एलिमेंटचा ग्रुप असतो बा. तर 17 ग्रुप मध्ये पा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या पा, 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहेत पाहिजे, 9 इलेक्ट्रॉन आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कसं करू आपण, 2-7, पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्या मध्ये उरलेले. क्लोरीन 2-8-7, ब्रोमिन 2-8-18-7. आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 7 इलेक्ट्रॉन आहे. 17 ग्रुप आहे, 18 ग्रुप मध्ये 8-8 इलेक्ट्रॉन आले बघ. आउटर मोस्ट शेल मध्ये 0 ग्रुप आहे, तो ऍक्टिव्ह नसतो तो. तर काय बा, एक ह्या ग्रुपला जे कॅरेक्टरिस्टिक मिळालंय बा, ग्रुप मध्ये प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन होताना आउटर मोस्ट शेलची संख्या कशी आहे, सेम आहे. हे कसं, तर हे कशामुळे डिसाईड झालेलं आहे, तर याची पोझिशन जी डिसाईड झालेली आहे ती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन मुळे ती डिसाईड झालेली आहे बा. अशा पद्धतीने ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन एक रिलेटेड आहे बघ. इथे तुम्ही जर आता इथे आणखी पाहिलं ग्रुप मध्ये जसं जसं तुम्ही टॉप पासून बॉटम पर्यंत जाता
तर इथे वन इलेक्ट्रॉन आहे, वन इलेक्ट्रॉन शेल सुद्धा वन असेल, कारण एक इलेक्ट्रॉन एका शेल मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. इथे तीन इलेक्ट्रॉन आहेत लिथियम कडे, किती शेल लागतील तीन इलेक्ट्रॉन देण्यासाठी? पहिल्या सेलची कॅपॅसिटी 2 असते, दुसऱ्या सेलची कॅपॅसिटी 8 असते, तिसऱ्याची 18 असते, चौथ्याची 32 असते आणि फिफ्थची 50 असते. बरोबर. तर सोडियम कडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 11. 11 कसे डिस्ट्रीब्यूट होतील? पहिल्यामध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 8. पहा, म्हणजे जसं जसं तुम्ही टॉप टू बॉटम जाता तसं जसं देअर इज इन्क्रीज इन द शेल. एक एक शेल काय होत गेलेलं आहे, इथं ऍड होत गेलेलं आहे, तुम्हाला लक्षात येतो बा. हे सगळं कॅरेक्टरिस्टिक ग्रुपला जे प्राप्त झालेलं आहे ते कशामुळे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन मुळे आपल्याला हे प्राप्त झालेलं दिसते बा. नाउ पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन रिलेशन कसं आहे बा ते आपल्याला इथे पाहताय. तर तुमच्या असं लक्षात येत बा की जसं तिथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सेम होती एका ग्रुपमध्ये, कशामध्ये? ग्रुपमध्ये. वन ग्रुप असेल तर आउटरमोस्ट शेल मध्ये वन इलेक्ट्रॉन, टू ग्रुप असेल तर आउटरमोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन. इथे मात्र ग्रुपचा प्लेटचा जर तुम्ही विचार केला तर आउटरमोस्ट शेल मध्ये असलेली इलेक्ट्रॉनची संख्या इन्क्रीज होत जाते बघ. म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक एक ने काय होत जातो? इन्क्रीज. पाय लिथियम इथून जर पाहिलं तर हायड्रोजन कडे 1 आहे आणि शेवटचा त्या पिरियड मध्ये हिलियम आहे त्याच्याकडे 2 आहे, म्हणजे एक ने वाढला. इथे पहा दुसऱ्या पिरियड मध्ये तुम्ही जर पाहिलं तर 2-1 म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे. इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 2 आहे. इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 3 आहे. इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4. काय होत गेलेलं आहे? इन्क्रीज होत गेलेलं आहे. तिथे काय होत होतं? ग्रुपमध्ये सेम राहत होते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कशामुळे? तर त्याचं जे पोझिशन आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन नुसार स्थिर झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिथे एक एक शेल ऍड होत होता बा, इन्क्रीज होत होता जसं आपण टॉप टू बॉटम जात होतो. इथे तुमच्या लक्षात येईल की सेल मात्र सेम राहतो, त्याच सेलमध्ये इलेक्ट्रॉन काय होत जातो? ऍड होत होतो. पाहित हायड्रोजन एक सेल आहे, हिलियम किती शेल असतील? एकच, कारण 2 इलेक्ट्रॉन एका सेलमध्ये, पहिल्या सेलमध्ये कॅपॅसिटीज आहे त्याची 2ची, 2 असले. सेकंड पिरियड सुरू झाल्याबरोबर 2 शेल आले पाहिजे लिथियम मध्ये, तर पहिल्या मध्ये 2, दुसऱ्या सेलला किती इलेक्ट्रॉन? 1, कारण 3 असा त्याच्याकडे. बेरियम कडे किती इलेक्ट्रॉन आहे? 4, म्हणजे पहिल्या मध्ये 2, दुसऱ्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 3, 4, 5, 6, 7, 8 भरला पाहतो तो. आता दुसरा शेल भरला, तिसरं ज्यावेळेस पिरियड सुरू होईल तर तिसरं काय तिथे 3 शेल येतील, पण तिसरा शेल इथं काय राहील? कॉन्स्टंट राहील, सेम राहील. त्याच शेलमध्ये इलेक्ट्रॉन काय होत जातील? ऍड होत जातील. तिथे मात्र एक एक शेल काय होत होते? ऍड होत जाते. इथे मात्र शेल काय होतात? कॉन्स्टंट राहतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एक एक ऍड होत जातील, कारण त्याच्या कॅपॅसिटी पर्यंत, जितकी कॅपॅसिटी असेल तितकी त्याच्यात भरत जातात. शेवटी मात्र तो सेल पूर्ण होतो आणि नवीन पिरियड सुरू झाला की एक सेल पडून जातो. 7 नंबरचा पिरियड असेल तर 7 सेल असतील त्याच्यामध्ये आणि 7व्या सेल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन काय होत जातात? इन्क्रीज होत जातात. पहिला जो पिरियड आहे पहा, त्याच्यामध्ये 2 एलिमेंट आहे. पहिल्या पिरियड मध्ये 2 एलिमेंट. का 2 एलिमेंट? कारण पहिल्या सेलची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉनची, म्हणून 2 एलिमेंट पहिल्या सेल मध्ये आले. दुसरा पिरियड मध्ये दुसरं सेल इंट्रोड्यूस होते. दुसऱ्या सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? कॅपॅसिटी आहे 8, तर 8 एलिमेंट तुम्हाला आलेली दिसतात इथे. तिसऱ्या पिरियड मध्ये सुद्धा किती एलिमेंट आहेत? 8 एलिमेंट आहेत. आता हे एलिमेंट किंवा इलेक्ट्रॉन त्यामध्ये कंट्रोल कोण करतं, कसे त्यामध्ये इलेक्ट्रॉन ऍड होतात ते मात्र तुम्हाला नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये शिकायचं आहे पा. बट दिस इज रिलेटेड टू न्यूलॅन्स ऑक्टेव
लॉज पहा त्याचा इथे कुठेतरी काय आलेला आहे रिलेशन इथं इथे पहा पहिले तीन पीरियड इथं कंस्ट्रक होताना तो लॉ इथे फॉलो केला जात असतो पहा आता तुम्ही जर पाहिलं तर याच्या जे केमिकल प्रॉपर्टी असतात कोणत्याही एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी ज्या असतात त्या डिटरमाईन करतात पहा कशाने डिटरमाईन होतात पहा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्यामध्ये किती आहेत आणि नंबर ऑफ शेल त्यामध्ये किती आहेत कशाने सांगू आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि नंबर ऑफ शेल ग्रुप माहित झाला कोणत्या नंबरचा ग्रुप आहे तर तिथे आपण त्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगू शकतो जर आपल्याला पिरियडचा नंबर माहित झाला कोणत्या पिरियड मध्ये आहे ते जर माहित झालं तर आपण त्यामध्ये किती शेल आहेत ते सांगू शकतो आपण बरोबर आहे म्हणजे आपण काय सांगू शकतो शेलही सांगतो आपण काय सांगू शकतो आपण सांगू शकतो नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा सांगू शकतो आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे दोघी कॅरेक्टरिस्टिक आहेत कशाचे पिरियडचे आणि कशाचे ग्रुपचे ओके.